कसं झालं आमच्या या आजच्या शोचं नियोजन? नमस्कार मंडळी, मी निखिल मेरगल, आठवण दिलेख प्रवासा चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहू की कोकणातील यूट्यूबर्स यांनी कशाप्रकारे या शोचं नियोजन केलं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणा आमच्या ग्रुपमध्ये कोणकोणते यूट्यूबर होते हे पण दाखवेन. त्याचप्रमाणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शाहीर म्हणजे जे शक्तीवाले शाहीर, जे शक्तीवाले नामांकित शाहीर राजेश दादा निकम यांची पण मी थोडक्यामध्ये बाईट या व्हिडिओमध्ये घेईन. व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, एका बाजूला बांधू दे आणि इकडे मी फोटो काढायचा. आता फोटो काढायचा इकडे तोंड करायचं तोंड इकडे. हॉलवरती ना बॅनर लावण्याचं काम सुरू आहे. मग हे सगळे युट्यूबर आहेत. मी युट्यूबर आयोजितच आमचा हा प्रोग्राम होता आणि हा आमचा प्रोग्राम हाऊसफुल झाला आणि आता हळूहळू आहे ना इथे कामं पण सुरू झालेत. मित्रांनो, कोकणातील नामांकित शक्तीवाले शाहीर राजेश दादा निकम आपल्यासोबत आहे आणि मी यांना पहिल्यांदा भेटतोय. दादा, आमच्या कोकणातील युट्यूबर्स आयोजित शक्तीतुरा याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली पहिल्यांदा सर्वप्रथम कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्रांनी जो हातचा उपक्रम राबवलेला आहे, शक्तीतुराचा जो जंगी सांगा अजून राबवलेला आहे आणि खास करून पहिल्यांदा त्यांचे आभार एवढ्यासाठी मागेन की आजचा हा शो सर्वांच्या अथक प्रयत्नानं भूसफुल झालेला आहे आणि म्हणून त्याच अनुषंगानं मी स्वतः शाहीर राजेश निकम असेल आणि माझे मित्र किरीवाले शाहीर देवेंद्र जीवन असतील, आम्हा दोन्ही कलाकारांना या सेवेची संधी दिल्याबद्दल मी आपल्या कोकणातील युट्यूबर्स या सर्व माझ्या मित्रांचा मनापासून आभारी आहे. दादा, तुमची कोकणातील लोककलेचा प्रवास कसा सुरू झाला आणि तुम्ही स्टार्टिंग कधीपासून केला होता, सुरुवात तुमची कधी झाली होती? मुळात शक्ती दिल्याची जर माझी सुरुवात जर विचार करायला गेला तर माझे गुरुवरी स्वतः माझे काका विजयजी निकम हे त्यावेळी शक्तीपीठामध्ये गायन करायचे आणि त्यांचाच तो वारसा, म्हणजे जसं की म्हणतात की बाळकडून जे मिळतं ते माझ्या घरातूनच माझ्या मिळालं आणि तोच वारसा मी आज गेले 7-8 वर्ष पुढे घेण्याचा प्रयत्न करतो. काय सांगाल अजून या लोककलेबद्दल? तुम्ही पहिली बारी कधी केला होतात? मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यात मी पहिली डबल बारी स्वर्गीय शाहीर तुकारामचे मानकर यांच्यासोबत केली आणि मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम शक्तीपीठाचे बुलंदा आवाजाचे शाहीर सन्माननीय राजचंद्रजी खाणेकर यांच्यासोबत हा माझा आतापर्यंतचा असलेला अनुभव आहे आणि प्रवास आहे. आणि असं बोलतात प्रत्येक शक्तीदुरामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये राजेश बुवांचा गण आणि गवळण नेहमीच भारी असते, याबद्दल काय सांगाल? एक तुमच्या आठवणीतील गण सांगा आणि एक गवळण सांगा. तसं जर विचार करायला गेला तर आतापर्यंत माझ्या रसिक राजाने मी गायलेलं प्रत्येक गण असेल किंवा गवळण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वच गाणी अगदी एक न सांगता अगदी सगळीच गाणी सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे. त्याच्यामुळे असं काही वेगळं असं पुढचं गाणं नाही की जे मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद दादा, तुम्हाला आजच्या बारीसाठी आमच्या कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून आजच्या बारीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, कोकणातील युट्यूबर्स आयोजित शक्तीतुराचा महामुकाबला आणि या शक्तीतुरामध्ये आम्हाला बहुमोलाचे साथ लागले एका माणसांचे. ते माणूस आपल्यासोबत आहेत. ते दादा आपल्यासोबत आहेत. ते दादा कोण आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. दादा, आपलं नाव? माझं नाव सुनील दावल, गाव कर्जुबे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. मी चेंबूरला राहतो आणि आम्ही मला या कलेचा भरपूर आनंद आहे, म्हणजे आवड आहे. नमन, शक्तीतुरा, भारूड, त्याच्यामुळे म्हणजे इकडे मुंबईमध्ये राहून आम्ही हे एक आनंद आणि ह्याच्यातून आम्हाला माणसं वेगवेगळ्या मित्र म्हणजे वेगवेगळ्या परिवारातील माणसं आम्ही एकत्र करतो आणि एवढी ओळख होते ना आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 3-4 तालुक्यातील ही सर्व लोक आपण एकत्र आलो, ओळख झाली, त्याच्यातून बरेच काही असं कामं होतात. याचा उद्देश हाच आहे की ह्याच्यातून आपण लोककला आपली कोकणची संस्कृती जपत असतो आणि आज जी ही कला महामुकाबला आहे खेडचा सप्तसुरांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असे राजेची निकम आणि त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून आम्ही आमंत्रित केलं आहे ती लांजाची शान, एक सुमधुर आवाजांचा बादशाह म्हणून देवेंद्र झिमण यांच्यात ही लढत मैत्रीपूर्ण ही लढत होणार आहे. आणि खरोखरच आज या प्रयोगाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम 7 दिवस आधी 29 जूनला
हाऊसफुल झाला. तब्बल अजून 250 ते 300 लोक वेटिंगवर आहेत, एवढे कॉल येतात आहे. पण ही असा ह्या नियोजन पद्धतीने हा कार्यक्रम केलेला आहे आणि हा यशस्वी होणार याच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्ही योग्य रीतीने म्हणजे संरक्षण बोलवलेलं आहे. आणि एकही माणूस इथे विदाऊट म्हणजे बिना तिकीटचं आणि स्टँडिंगनी कोणीही उभं न राहता हा कार्यक्रम आम्ही सक्सेसफुल करणार आहे. आणि ह्या मागचे हे सर्व आणि ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमाची जी ॲडव्हर्टाईज जाहिरात झाली ती खूप झाली, खूप म्हणजे खूपच झाली, अशी कोणाची झाली नव्हती. आणि त्या जाहिरातीमुळे आज हे प्रसिद्धी मिळाली आणि आज विजय झाला तो कोकणच्या यूट्यूबरचा. धन्यवाद. आपल्या या लोककला म्हणजे आपल्या या शक्तितुराचं आहे ना, आपण नियोजन कसं केलं, किती महिना अगोदर आपण नियोजन केलं होतं या शो लोककलेचं? आपण जी आज ही इथे आयोजन आहे प्रयोगाचं, त्याचं नियोजन आपण त्याच्या आधी मी सांगतो. मला 2014 हा अनुभव आला, ह्या अनुभवाच्या जोरावर मी स्वतः वन मॅन शो कार्यक्रम करतो. पण हे आयोजन आम्ही सर्व मी कोकणचे यूट्यूबर्स मिळून 14-15 जणांनी जे केलं आहे ते अवघ्या एका महिन्यामध्ये आम्ही हे नियोजन केलं. एका महिन्यामध्ये आम्ही शाही म्हणजे डिसाईड केले, हॉल बुकिंग केला आणि त्याच्यातून हे सक्सेसफुल. मी म्हटलं तुम्ही 50-50 तिकीट संपवा, पण 50-50 न करता 100-100 संपवायला प्रत्येकी तयार झाले. आणि हे वैयक्तिक 14 जणांनी हा हाऊसफुल प्रयोग केला. मित्रांनो, आता जी आमची 14 जणांची टीम होती त्याच्यामध्ये आहे ना एक एक तुम्हाला युट्यूबर दाखवतो. हे आता आपल्यासोबत आहेत कोकणातील एक नामांकित युट्यूबर किरणदादा गवळी असा यांचा चॅनल आहे. बघा आमच्या टीममध्ये आहे ना अजून एक युट्यूबर होता प्रशांत पाडवे म्हणून. काय सांगतो तुझ्या चॅनलबद्दल, काय नाव आहे तुझ्या चॅनलचं? नमस्कार, माझं नाव प्रशांत पाडवे, माझं चॅनलचं नाव कोकणीसाज आहे. आणि आतापर्यंत गेले 3 मी त्याच्यावरती काम करतो आहे. शक्तिदुरा कोकणचा नमन असतील नाटक भजन यांच्या व्हिडिओ मी त्यावरती पोस्ट करत असतो. आणि आपल्या या आजच्या हाऊसफुल शोबद्दल काय सांगशील? आजचा हा कार्यक्रम नक्कीच हाऊसफुल होणार झालेलाच आहे. शो शाहीर राजेशजी निकम आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र जीवन यांच्यामध्ये होणार आहे. नक्कीच तो मैत्रीपूर्वक होणार आहे. आणि या दोन्ही शाहिरांना माझ्या कोकणी साज यूट्यूब चॅनलकडून आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा. मित्रांनो, आमच्या या 14 ग्रुपमधील असे एक शाहीर आहेत, त्यांचं पण आम्हाला बहुमोलाचं योगदान लागलं. ते शाहीर कोण आहे ते तुम्हाला सांगतो. दादा, तुमचं नाव? माझं नाव अनिल राजाराम गराठे. काय सांगता आपल्या या आजच्या शोबद्दल? आजचा शो प्रथमतः हाऊसफुल झाला आहे, त्याबद्दल सर्व यूट्यूबर्सचं हार्दिक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा शक्तिवाले शाहीर राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र धीमन यांच्यामध्ये टफ फाईट सामना होणार आहे आणि रसिकांना तो चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळणार आहे. आजचा कार्यक्रम हा यूट्यूबर्सनी सगळे कोकणातील यूट्यूबर्स, खरं मला सांगायला आवडेल की आजचा कार्यक्रम हा कोकणातील यूट्यूबर्स एकत्र येऊन यांनी कलाकारांना स्टेज निर्माण करून दिला आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे दादा शाहीर पण आहेत आणि यांचं एक नमन पण आहे, या नमनबद्दल आपण चौकशी करूया. आणि तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल, तुमचा लोककलेतील प्रवास आम्हाला सांगा, कसा स्टार्ट झाला होता? लोककलेचा प्रवास म्हणायचं झालं तर आम्ही पूर्वजातच आपण कोकणी म्हटल्यानंतर आपल्याकडे नमन आणि नाच ही कोकणी आपल्या अंगात भिडलेली कला आहे. आणि गेली 17 ते 18 वर्ष आम्ही मुंबईच्या रंगमंचावर ही कला जोपासतो आहे. आपल्या नमन कलेमध्ये सुनील कोडबोले सिने अभिनेते हेही काम करतात. तसेच आपण कोकणात सर्व किंवा पुणे या ठिकाणी सगळीकडे आपण कार्यक्रम करत आलो आहोत. असे विविध ऑर्केस्ट्रा, शक्तितुरा, नाटक, नमन या सर्व क्षेत्रात अभियानी कलामंच काम करत आहे. मित्रांनो, ढोलकीमधील एक नामांकित युवा ढोलकीपटू आपल्यासोबत आहे, शुभम सावंत म्हणून. त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया. काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? आज सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आज माझी जिकडे दादरला शिवाजी मंदिर जे नाट्य मंदिर आहे तिकडे आज खूपच मेहनतीने आणि खूप छान पद्धतीने असं सगळे आमच्या कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत त्यांनी आज सगळ्या शक्तितुरेचा एक जंगी सामना आयोजित केलेला आहे. जे नामवंत शाहीर राजेश दादा निकम आणि जीमन बुवा या दोन शक्तितुराचा जंगी शाहिरांचा सामना आज होणार आहे.
आणि आज मी जीवन भवनकडे रुडकीची साथ करायला आहे. तर आज खूप छान वाटतं आहे की कोकणातल्या सगळ्या युट्यूबर्सनी आज खूप मेहनतीने हा सगळा शो 900 शीट्स हाऊसफुल केलेला आहे. त्याच्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज खूपच चांगला प्रतिसाद येईल आणि आज प्रसिद्ध आणि चांगलाच आमच्या या शोला भरभरून असा आशीर्वाद पण दिलेला आहे आणि हाऊसफुल शो आहे. आणि दादा कसं काय पुढे सांग. मित्रांनो, आपण शक्तिधराचे व्हिडिओ भरपूर बघतो पण कलाकार आहे ना राहून जातात, कुठेतरी राहून जातात. आपण या व्हिडिओमध्ये ना ते कलाकार पण दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. आता हे तुम्ही सगळे बघताय ना म्युझिकल ग्रुपमधील आहेत. दादा काय सांगशील तुझ्या ढोलकीच्या प्रवासाबद्दल काय सांगशील. सांगण्याचं आज असं आहे की शिवाजी मंदिरला माझं भाग्य आहे आणि आमच्या सगळ्यांचं आज खूप माझं मोठं भाग्य आहे की जे शक्तिधुरात आज खूप वर्ष गेले, खूप वर्ष गाणेकर भवनपासून आम्ही वाजवत आहे पण आज ज्यांनी एक जुनं नाव आणि खूप ह्या गोष्टीमधलं जे आम्हाला जे गरज होती, म्हणजे मी एक मुलगा म्हणून मी माझ्या वडिलांचं मदत सांगते आज ते ह्या रंगभूमीवरती इकडे माझ्यासोबत साथ करायला आलेले आहेत. ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके वादक संजय सावंत हे खूप जुने वादक आहेत. रायगड जिल्ह्यात त्यांच्याकडे नावानी पहिला ऑर्केस्ट्रा ओपन झाला पण आज ते माझ्यासोबत साथीला इथं आहेत. माझं भाग्य आहे आणि आमचं सगळ्या शक्तिधुरांनी कोकणवाले कोकणवासियांचं आणि सगळ्या आर्टिस्टवाल्यांचं भाग्य आहे की ते आमच्यासोबत आज साथ करणार आहेत. आणि माझा जो प्रवास आहे तो इकडनंच चालू झाला आहे माझ्या घरातून आणि नंतर मी मुंबईला माझे गुरुजी आहेत कृष्णा मुसळे, जे सगळ्यांना नामांकित ढोलकीपट्टू माहिती असेल की आजपासून वाजले की 12 असेल, चंद्राची लावणी असेल, अशा बरेच ह्याला त्यांनी साथ केलेली आहे. आणि शक्तिधुरात आज आमचे सगळे आर्टिस्ट माझ्यासोबत आहेत. इकडे पंकज आहे आज काढला, खूप छान वादक आहे शाहीर तेजलपवारचं साथीदार आहे, मी सुद्धा तिचाच साथीदार आहे. आमचा साहिल आहे खूप बेंजो वादक जो महाराष्ट्राचा आनंद शिंदे यांच्याकडे तो प्ले करतो. आज आमचं पण भाग्य की तो आमच्याकडे साथीला आहे. माझा इकडे सौरभ माझ्याकडे सोबत असतो शिकतो, तो माझा इकडे सौरभ तटकरे म्हणून आहे आणि खूप छान म्हणजे नामांकित शाहीर जसे विजय पायगोळी बुवा आहेत जे खूप वर्ष शक्तिधुरांचा त्यांचा इथं पुतण्या आहे आमच्याकडे कीबोर्डला, ते सगळे असे साथीदार आहेत. आणि सगळ्यांच्या आमच्या या त्याच्याकडनं जे आयोजन केलं आहे कोकणातलं जे युट्यूबर्सनी ते खूप छान आहे इकडे आज. आणि त्याचं सगळ्यांचं बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीने आमच्याकडनं पण आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला. थँक्यू सो मच.